राज्याचे कॅबिनेट मंत्री जयंत पाटील साहेबांनी एक ट्विट केलं. त्या ट्विटमध्ये त्यांनी असं केलेलं आहे की कृष्णा विमा स्त्रीकरण योजना पूर नियंत्रण दुष्काळावर मार्ग याला म्हणतात अचूक नियोजन असं ट्विट केलेलं आहे. आनंदाची बातमी आहे की या सरकारमधल्या लोकांना निदान कृष्णा भीमा स्थिरीकरणचं महत्त्व समजून आलेलं आहे. परंतु मला या ठिकाणी असं आवर्जून उल्लेख करायचा आहे की पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील 6 जिल्हे आणि 31 तालुक्यातील जनतेची निव्वळ दिशाभूल करण्याचं काम सध्याचं सरकार करीत आहे. आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब हे राज्याच्या मंत्रिमंडळात असल्यापासून कृष्णा भीमा स्त्रीकरण योजनेचा पाठपुरावा करतायत. अवघ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे की या योजनेची दुर्लक्ष करण्याचं काम आणि हेळसांड करण्याचं काम कुठल्या मंडळींनी केलं हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि आता एकदमच कृष्णा भीमा स्थिरीकरण या लोकांना कुठनं आठवलं हे मला समजत नाही. गेले 3-4 दिवस झालं माध्यमांवर कृष्णा भीमा स्थिरीकरण बोललं जाते. माझा सरळ सरळ आरोप आहे की हे कृष्णा भीमा स्थिरीकरण नाही आहे तर फक्त निरा भीमा स्थिरीकरण आहे. निरा खोऱ्यातलं जे 7 TMC पाणी वाया जाते ते पाणी हे उजनी धरणात सोडण्याचं काम बोगद्याच्या माध्यमातून चाललेलं आहे. मूळ जी योजना आहे ती 115 TMC वाया जाणारं जे पाणी आहे कृष्णा आणि भीमा खोऱ्यातलं ते पाणी पश्चिम महाराष्ट्रातले आणि मराठवाड्यातल्या 6 जिल्हे आणि 31 तालुक्यांना द्यायचं आहे. परंतु सरळ सरळ हे सरकार मराठवाड्यातल्या जनतेची दिशाभूल करायला लागलेलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागाची दिशाभूल करायला लागलेलं आहे. कारण का फक्त 7 TMC पाणी आत्ता जी योजना चालू आहे त्यातून उपलब्ध होत आहे. सध्याचं सरकार ह्याच्यावर कुठेही बोलताना दिसत नाही. 1 ते 6 टप्पे आहेत कृष्णा भीमा स्थिरीकरणचे. त्यातला 5वा आणि 6वा एवढाच टप्पा चालू आहे. 5वा आणि 6वा माध्यमांवर जे दाखवलं गेलं ते फक्त 5वा टप्पा आहे. 6व्याचं म्हणजे बजेटमध्ये ज्या तरतुदी व्हायला पाहिजेत हे व्हायला पाहिजे ते फक्त 5व्या आणि 6व्याला झालेलं आहे. म्हणजे फक्त निरान भीमाचं स्थिरीकरण चालू आहे. म्हणजे दडे ह्यातून उजनी धरणाचे लाभ क्षेत्रातल्या लोकांनासुद्धा फायदा होणार नाही आणि मराठवाड्यातल्यासुद्धा होणार नाही. आज जर पाहिलं तर पावसाळा संपत आलेला आहे. सिना कोळगाव धरण पूर्ण रिकाम आहे. मांजरा धरण पूर्ण रिकाम आहे. बीड जिल्ह्यातल्या अनेक आष्टी तालुक्यातले अनेक प्रकल्प रिकामे आहेत. एवढी वाईट परिस्थिती आहे आणि कशाचा आनंद हे साजरा केला जातो आहे शासनाकडून सध्याच्या. आणि मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यांचा जिल्ह्यांचा दिशाभूल करण्याचा कार्यक्रम हे सध्याचं सरकार करीत आहे. माझं आव्हान आहे सरकारला की त्यांनी 1 ते 4 टप्प्यात काय काय नियोजन केले, त्याचं बजेटिंग काय केले, त्याचं टेंडरिंग काय केले ह्याची सखोल माहिती महाराष्ट्राला द्यावी. गेली अनेक वर्ष विजयसिंह मोहिते पाटील साहेब या विषयावरती पाठपुरावा करतायत. राज्याकडे करतायत, केंद्राकडे करतायत. परंतु राज्यातल्या मंडळींनी याला चेष्टेचा विषय केला असं कुठं होऊ शकतं का? असं तुम्ही माध्यमांनीच यापूर्वी छापलेलं आहे आणि तुम्ही स्वतः रेकॉर्डवर मुलाखती घेतलेल्या आहेत.
आज एकदम साक्षात्कार या सरकारला या योजनेच्या बाबतीत कुठून झाला। आता डीबीपी मार्ट आपल्या हातात, घर बसल्या किराणा माल खरेदी करा। आपल्या मोबाईल मध्ये आजच डाउनलोड करा गुगल प्ले स्टोर वरून डीबीपी मार्ट ऍप, ऑर्डर करा व घरपोच किराणा मिळवा। प्रशासनाला सहकार्य करू, कोरोनाला हद्दपार करू।